माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीप शेठ भगत युवा मंच कामोठे यांच्या वतीने रविवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. या शिबिरात डोळ्यांची संपूर्ण तपासणी, हृदयाची तपासणी, कॅन्सर तपासणी, दातांची तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी, बॉडी मास इंडेक्स, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यांसारख्या तपासण्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी समाजसेवक प्रदीप भगत, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, विद्याताई तामखेडे, प्रभाग समिती सभापती अरुणाताई भगत, स्वाती केंद्रे, कामोठे युवा शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, आदित्य भगत, सुयोग वाफारे, भटके विमुक्त आघाडी संयोजक बबन बारगचे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. ह्या दृष्टीने आपण मग आपल्या स्वतःच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि जेव्हा एखाद्या रविवारच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्यावरती कमीत कमी जबाबदाऱ्या आहेत, एक सांगता आज सांगता आजचा रविवारचा दिवस म्हणजे एक सांगता आपला घरी थांबण्याचा दिवस, आणि ह्यावेळेला मग जर आपल्याच घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं एखादा आरोग्य शिबिर ठेवलेला असेल तर माणूस येऊन मग तपासणी करतो. मग त्याच्यामध्ये मग ECG तपासणी असेल, रक्त तपासणी असेल, त्याच्याचबरोबर बोन डेन्सिटी असेल, आणखी कॅन्सरची तपासणी असेल. अशा प्रकारच्या ज्या तपासण्या आहेत जर आपण स्वतःच्या करून घेतल्या
स्वतःचे डोळ्यांची तपासणी असेल, आणखीन अनेक संधी अशा प्रकारच्या आहेत ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो, किंवा दुर्लक्ष करण्यापेक्षा मुद्दाहून त्याकडे आपण कमी महत्त्व देतो. का? तर आपण इतर जबाबदाऱ्यांना आपण जास्त महत्त्व देत असतो. आणि जर एखाद्या रविवारी जर अशा प्रकारच्या तपासण्या असतील तर मग सर्वसामान्य माणूस हा या इथे अशा प्रकारची तपासणी करू शकतो. आणि स्वतःला जर अशा प्रकारची कोणती आरोग्याला एखादी समजा एखादी भीतीदायक गोष्ट होऊ शकते असं जर काही निर्देशास आलं तर योग्य वेळी त्याला औषधोपचार करता येणं शक्य होतं. आणि ज्याच्यामुळे त्याला मग त्याच्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या या आणखीन चांगल्या प्रकारे हे पार पाडता येतात. आणि म्हणूनच ह्या दृष्टीने या इथे प्रदीप भगतजी आणि रोटरी क्लब ऑफ मानसरोवर बिझनेस एमराल्ड यांनी हा या इथे जो आरोग्य शिबिर ठेवलेला आहे त्याचं महत्त्व हे आपल्याला कळून येतं. मी प्रदीप भगतजी यांचं आणि त्याचबरोबर रोटरी क्लबचं दोघांचं मी इथे अभिनंदन करेन. खरं तर चांगला कार्यक्रम आपण घेतलेला आहे. पुढील काळामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम घ्यावेत. माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी समाजाला स्वतःला ज्या प्रकारे वाहून घेतलेला आहे त्याच प्रकारे समाजोपयोगी अशा प्रकारचे कार्यक्रम हे आपण करत आहात. आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद.